सबस्क्राईब अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त प्रणाम जय श्री कृष्ण महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा कारण याच श्रावण मासामध्ये श्री कृष्ण महाराजांची जयंती येते तर या श्रावण मासाच्या निमित्ताने सर्वजणांनी चांगला देवधर्म करा या श्रावण मासामध्ये तुम्हाला कसं वेळेचं नियोजन लावता येईल जास्त वेळ देवधर्म करण्यासाठी आणि कुठे स्थानापतीपाशी जाण्यासाठी हे सर्व व्यवस्थित नियोजन लावा चाह हे तो राह हे आवड असेल तर नक्कीच तुम्हाला सवड भेटेल आणि म्हणून यासाठी तुम्हाला सांगतोय की मी वेळेचं नियोजन लावा आणि या श्रावण मासाच्या निमित्ताने तुम्हाला कसा जास्तीत जास्त देवधर्म करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला लीळा चरित्र या ग्रंथातीलच द्वापार लीळा नावाने एक वेगळा भाग आहे तर द्वापार लीळा आजपासून आपण पाहणार आहोत आपण त्याला चरित्र हे असं बोलू शकतो तर आज आपण श्रीकृष्ण महाराजांच्या दोन तीन लीळा पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्वामी महादेशांना सांगतात श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कसा झाला कारण सा तशी जिज्ञासा करतात आणि दुसरी लीळा आहे मुखा विश्व दाखवणे श्रीकृष्ण महाराजांनी मुखामध्ये देवकी मातेला विश्वरूप दाखवलं ते ही लीळा पाहणार आहोत आणि नंदादिका आग्रह निवृत्ती हे चरित्र आपण पाहणार आहोत तर असे तीन चरित्र आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्यादोगर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया आजचा तिथिवार आहे श्रावण शुद्ध प्रतिपदा सोमवार प्लवनाम संवत्सर शके एकोणीशे त्रेचाळीस युगाब्ध पाच हजार एकशे तेवीस अंगल दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी समुद्राचा दृष्टांत कुणाला सांगितला खूप सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी या प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे तर काय आहे नेमकं या प्रश्नाचं उत्तर आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्याही या ज्ञानसत्रामध्ये जे काही परमेश्वर अवताराच्या लींचं श्रवण करायला मिळणार आहे त्या लीळा तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अज्ञानाचा ज्ञानाचा लाभ होईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्र भागामध्ये ज्याप्रमाणे पूर्वार्ध आहे उत्तरार्ध आहे त्याचप्रमाणे लीळा चरित्रामध्येच द्वापार लीळा नावाचा भाग आहे ज्या भागामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तजनांना सांगतात तर तो भाग आपण आज पाहणार आहोत तशा लीळा खूप आहेत श्रीकृष्ण महाराजांच्या स्वामींनी पण खूप सांगितल्यात लीळा तर ज्या चरित्रामध्ये आलेल्या आहेत जवळजवळ पन्नास 15 एक लीळा आहेत पन्नास पंचावन्न लीळा तर त्या लीळा आपण आजपासून क्रमाने पाहणार आहोत आणि या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांचेच चरित्र दररोज आपल्या या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुमची आवडी असेल श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र ऐकण्यासाठी तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी जे काही दररोज श्रीकृष्ण महाराजांचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्राच्या श्रवणाची सुरुवात आपण आजपासून करणार आहोत तर आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र द्वापार लीळा श्रीकृष्ण चरित्र लीळा क्रमांक एक जसं ग्रंथामध्ये आहे तसं मी तुम्हाला सांगत आहे लिळा चरित्राच्या भागातीलच द्वापार लीळा हा एक भाग वेगळा आहे लिळा क्रमांक एक आपण आज श्रवण करणार आहोत श्रीकृष्ण अवतार निरूपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी निरूपण करतात श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कसा झाला या संदर्भामध्ये निरूपण करतात महादायसी पोसिले महादेसा विचारतात जी तो जी श्रीकृष्ण अवतार कैसा महादेसा विचारतात जी जी श्रीकृष्ण अवतार तो कसा आहे बर सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण महाराजांचा अवतार तो गर्भीचा आहे देवकीचा गर्भी वसुदेवाचा ठाई मथुरे श्री श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी देवका देवीचा गर्भी म्हणजे देवकीच्या गर्भामध्ये वसुदेवाचा ठाई मथुरेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला मथुरेच्या त्या बंदी शाळेमध्ये जे श्रीकृष्ण महाराजांचं जन्मस्थान आहे जे बंदी शाळा जिथे श्रीकृष्ण महाराज जन्माला आले ते ठिकाण आता आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही कशामुळे कारण त्यावर मुसलमानांनी मस्जिद बांधलेली आहे तिथलं जे मंदिर होतं श्रीकृष्ण महाराजांचं जे जन्मभूमीचं जे मंदिर होतं ओरिजिनल ते तोडून टाकलं जे मुस्लिम आक्रांत आले मुस्लिम दरोडेखोर आले त्यांनी मग ते मंदिर तोडलं आणि त्यावर मस्जिद बांधली आणि त्यामुळे श्रीकृष्ण महाराजांचं जन्मस्थान आपल्याला सध्या उपलब्ध नाही भविष्यामध्ये उपलब्ध होईल जर आपण लोकांनी एकी दाखवली तर ज्याप्रमाणे राम जन्मभूमी मुक्त झाली तिथे मंदिर होत आहे त्याचप्रमाणे हा पण सुवर्ण दिवस आपल्याला नक्कीच बघायला मिळेल ज्या दिवशी श्रीकृष्ण महाराजांची जन्मभूमी जे मथुरा आहे जे मंदिर होतं जे महत्वाचं त्यावर पण एके दिवशी मंदिर नक्कीच उभारले जाईल जर आपण एकत्रित असलो तर आणि जर तुमची इच्छा असेलच हे सुवर्ण दिवस बघण्यासाठी तर एकी करून राहा कारण एकी शक्ती असते आणि ती एकी कुठे दाखवायची आहे तुम्हाला हे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही ते तुम्हाला समजलंच असेल गोकुळी यशोदेचा ठाई वाढिनले अवतार झाला मथुरेला परंतु वाढले कुठे तर स्वामी म्हणतात की गोकुळामध्ये यशोदेच्या घरी श्रीकृष्ण भगवंत वाढलेले आहेत द्वापारली लीळा क्रमांक दोन मुखामाजी विश्व दाखवणे श्रीकृष्ण भगवंतांनी मुखामाजी म्हणजे त्यांच्या चुमुकल्याशा अशा मुखामध्ये तोंडामध्ये विश्व दाखवलेला आहे सर्व सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात श्रीकृष्ण चक्रवर्ती उपजतक्षेव जांभय दी धली स्वामी म्हणतात श्रीकृष्ण महाराजांनी उपजत खेव म्हणजे जन्मल्यानंतर जांभळी दिली मुखामाजी विश्व दाखविले मुखामध्ये पूर्ण विश्व दाखवलं ते देखोनी देविका औसे भिआली भी देवकीला भीती वाटली ते पाहून देविका औसी मुखावरी हातू दी धला देवकी मातेने त्यांच्या मुखावर हात ठेवला आता तुम्हाला असं वाटत असेल हे आऊसा शब्द काय आहे नेमका देविका आणि औसा पुढं देवकी पण नाव नाही तर जे काही नाव आहे ते नाव तर चरित्रामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगत आहे मी परंतु आऊसा कशामुळे आहे समोर हा एक मोठा प्रश्न आहे तर आऊसा या शब्दाचा अर्थ काय आऊसा म्हणजे आई छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांना आऊसाहेब म्हणायचे आऊ म्हणजे काय शिवी नाही बरं का, का आऊ म्हणजे आई आताच्या चालू भाषेमध्ये आऊ ही एक शिवी आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांना आऊसाहेब पण म्हणायचे कधी कधी मग तिथे काय अर्थ आहे तर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांना आऊसाहेब म्हणजे आई साहेब असं म्हणायचे असा हा त्यामागचा अर्थ आहे आणि इथे चरित्रकारांनी जो आऊसी असा शब्द वापरलेला आहे तर इथे या शब्दाचा अर्थ पण काय आहे देवकी माता असं म्हणायचं आहे चरित्रकारांना देविका आऊसी म्हणजेच देवकी मातेने मुखावरी हातो दिधला मुखावर हात ठेवला लेंकरू सामान्य नवभे आणि त्यावेळेसच देवकी मातेला शाश्वती आली की आपलं लेकरू सामान्य नाही तैसेची दुसरेण तैसेची म्हणजे त्याचप्रमाणे कोणाप्रमाणे मुखामध्ये जे विश्व दाखवले या प्रकरणाला धरून चरित्रकार बोलत आहेत तैसेची म्हणजे ज्याप्रमाणे मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये श्रीमुखामध्ये विश्व दाखवलं तैसेची दुसरेण दुसऱ्या दूसरे वेळेस पण दाखवलं कोणता प्रसंग होता तो समोर सांगतात बळभद्र देव आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती खेळत होते बळभद्रदेव आणि श्रीकृष्ण महाराज खेळत होते तो बळभद्र देवी म्हणितले बळभद्र देव म्हणतात आओ आओ यशोदे हा कृष्ण मृतिका भक्षितू असे देव म्हणतात आओ आओ यशोदे हा श्रीकृष्ण तुझा मृतिका म्हणजे माती भक्षितू असे म्हणजे खात आहे यशवदा म्हणितले यशवदा माता म्हणते हा कृष्णा आ करिपा यशोदा माता म्हणते हा कृष्ण माते खाल्लीस का तू आ करिपा म्हणजे आ करून दाखव बर आ केला श्रीकृष्ण भगवंतांनी आ केला म्हणजे श्रीमुख उघडलं मुखामाजी विश्व दाखविले यशोदा मातेला पण श्रीकृष्ण भगवंतांनी इथे मुखामध्ये विश्व दाखवलेला आहे तीही म्हणितले मग यशोदा माता म्हणते आणि मग यशोदा माता म्हणते लेकरू सामान्य न उभे लेकरू काय सामान्य नाही मुखावरी हातू दीधला, मुखावर हात ठेवला यशोदा मातेने पान श्रीकृष्ण महाराजांच्या द्वापर लीळा लीळा क्रमांक तीन नंदादिका आग्रह निवृत्ती नंदादिकांची आग्रह निवृत्ती केलेली आहे कशी लीळा आहे नेमकी ते पुढे पाहूया ज्यांच्याकडे लीळाचरित्र ग्रंथ आहे मी जे काही दररोज वाचन करतो आणि त्याप्रमाणेच तुमच्या चरित्रामध्ये जर लीळा असतील तर त्यांच्यासाठी छोटीशी सूचना जे मी लीळा आता वाचलेली आहे नंदाधिका आग्रह निवृत्ती ही लीळा सविस्तरपणे अज्ञात लीळेमध्ये लिळाचरित्रामध्येच एक अज्ञात लीळा म्हणून एक भाग वेगळा आहे त्या ग्रंथामध्येच भाग आहे एकाच पुस्तकामध्ये भाग आहेत वेगळे वेगळे तर अज्ञात लीळेचा जो भाग आहे त्या भागामध्ये लीळा क्रमांक शहाण्णव ही लीळा पहा त्यामध्ये ही लीळा सविस्तर आलेली आहे आणि अज्ञात लीळेमध्ये हे लीळा क्रमांक आहे अज्ञात लीळा लीळा क्रमांक शहाण्णव बायसा स्नान प्रश्न बाईसाने स्नानाविषयी प्रश्न केला तर ती लीळा सविस्तर इथे आलेली आहे श्री कृष्ण महाराजांची तर ती लीळा पाहूया थोडी बारसी म्हणून दायंबा पाहताची स्नाना गेले बारशी थोडी राहिली होती एकादशीचा दुसऱ्या दिवस जो असतो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारशी असते तर बारशी नेमकी थोडी राहिली होती ज्याप्रमाणे आपण दररोज एकादशी बघतो द्वादशी चतुर्दशी त्रयोदशी दशमी नवमी अष्टमी असते की नाही तर त्यामध्ये कसा असते आज नवमी जर चार वाजता लागली तर दुसऱ्या दिवशी एखाद्या वेळेस ती तिथी लवकर संपू शकते तर तसंच इथे एक जे तिथी आहे बारशीची ते दुसऱ्या दिवशी सकाळी कमी राहिलेली होती थोडी बारशी म्हणजे द्वादशी जी आहे बारशी म्हणतात आणि द्वादशी म्हणतात तर जी बारशी आहे ती बारशी थोडी राहिली होती बारशी संपण्यासाठी वेळ कमी राहिला होता एक पंधरा मिनिटात तिथी बदलणार होती आणि त्यामुळे दायंबानी काय केलं उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगितलं पंधरा मिनटं वास्तविक पाहता त्यावेळेस काही वेगळा काळ असेल तर हे दायंबा काय करतात की आता बारशी संपायला आलेली आहे थोडा वेळ राहिलेला आहे आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच स्नान करण्यासाठी जातात तळशी गोसामया पासी आले स्नान करून लगेच स्वामींपाशी आले दंडवते घातली श्री लागले स्वामींच्या पाया पडतात साष्टांग दंडवतही घालतात गोसामिया पुढा उभे राहिले स्वामींपुढं दायंबा उभे राहतात सर्वज्ञ वणितले स्वामी म्हणतात हे काय गा भोजया पहाटविले ऐसेमा स्वामी म्हणतात हे काय गा भोजया पहाटविले आयसेमा एवढी सकाळ झाली आणि एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही अशा अवस्थेत दिसत आहात हे कसं काय बरं पहाटविले ऐसेमा मा, मा शब्दाचा अर्थ काय मा शब्द म्हणजे आश्चर्यासी वाचक आहे स्वामी तिथे आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की एवढ्या भल्या पहाटे तुम्ही अशा अवस्थेत म्हणजे आंघोळ करून आले होते ना ते तर स्वामींना म्हणायचं होते की एवढ्या सकाळी सकाळी आंघोळ करून आलात तुम्ही आणि अशा अवस्थेत तुम्ही आमच्या समोर येऊन उभे राहिलात असं स्वामींना म्हणायचं होतं जी जी थोडीची पारण्या होईल म्हणून जी दीदली एसी जी दायंबा उत्तर देतात की जी, जी बारशी थोडीच राहिली होती आणि म्हणून पारण करायला उशीर होईल आणि म्हणून मी काय केलं सरळ गेलो आणि मुसळबुडीत देऊन आलो आणि जी आणि काय जी म्हणजे काय दुसरं काही नाही एवढंच कारण आहे लवकर तिथे संपणार होती आणि त्यामुळे मी लवकर जाऊन गरबडीत घाई गरबडीत स्नान संध्या आटोपल्या आणि लवकर निघून आलो वापस एवढंच आहे यामागचं दुसरं काही कारण नाही यावर बायसी पोसिले यावर बायसा विचारतात बाबा मुसळबुडी म्हणजे काय बायसा म्हणतात बाबा मुसळबुडी म्हणजे काय बरं नेमकं का? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई कर्मणा ही काळज्ञे विनस्नान जैसे मुसळ पाणी जे आणि सळकरी जाय मग सळकरी निगे जैसे तैसे कोरडे काही न लगत ते मुसळबुडी म्हणजे स्वामी म्हणतात बाई संन्यासी लोक काय का करतात एखाद्या वेळेस मुसळबुडी देतात मुसळबुडी म्हणजे काय नेमकं का? स्नान करण्याची पद्धत आहे तर नेमकं मुसळबुडी म्हणावं कशाला तुमच्या घरी मुसळ असेल जर जुने कोणी लोक पोथी ऐकत असतील तर त्यांच्या घरी नक्कीच मुसळ असेल जे नवे लोक आहेत शहरामध्ये राहणारे आहेत त्यांच्या घरी काही मुसळ वगैरे नसणार जे काही खेड्यामध्ये लोक आहेत त्यांच्या घरी आताही मुसळ असेलच मुसळ मुषल हे लाकडा लाकडाचं असते तुम्ही त्या लाकडाच्या मुसळाला काय करा नदीवर घेऊन जा आणि त्या मुसळाला जर तुम्ही जोरात असं पाण्यामध्ये टाकलं तुम्ही जेवढ्या प्रेशरनं त्या मुसळाला पाण्यामध्ये टाकणार तेवढ्या जोराने ते, ते, जो जो ते, ते, जो ते मुसळ जे आहे ते बाउन्स बॅक करणार तेवढ्या जोराने ते बाहेर येणार कारण लाकूड आहे लाकूड कधी पाण्यामध्ये बुडते का कितीही जोरात तुम्ही त्या मुसळाला पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न करा जेवढ्या वेगाने तुम्ही त्या मुसळाला पाण्यामध्ये टाकणार तेवढ्याच वेगाने ते मुसळ जे आहे ते पाण्याच्या बाहेर येणार आतमध्ये नाही राहणार ते अद्धर वर येणार अंतरंगणार तर याला म्हणतात मुसळबुडी जसं ते मुसळ टाकल्यानंतर तेवढ्याच वेगाने बाहेर येते त्याचप्रमाणे डायंबाणी इथे आंघोळ केलेली आहे गेले पटकन नदीमध्ये उडी मारली एक बुडकळी घेतली आणि लगेच बाहेर निघून आले तर अशा प्रकारच्या स्नानाला मुसळबुडी स्नानासं म्हणतात असं स्वामी सविस्तरपणे बाईसांच्या प्रश्नाचं उत्तर देतात कारण बाईसांनी विचारलेलं आहे की बाबा मुसळबुडी म्हणजे काय आणि म्हणून देवाने सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे मुसळ असते त्याप्रमाणे यांनी बुडी दिली मुसळ ज्याप्रमाणे मध्ये टाकलं आणि लगेच बाहेर आलं त्याप्रमाणे दायंबा गेले पाण्यात उडी मारली लगेच बाहेर गुण आले तर याला म्हणतात मुसळबुडी स्नान असं स्वामी सविस्तरपणे बाईसांना सांगतात येवा अवधक पवित्रता नाही किंगा भोजया स्वामी म्हणतात येवा म्हणजे सूर्योदयापूर्वीच तुम्ही आंघोळ करून आलात त्या पाण्यामध्ये काही पवित्रता नाही भोज्या असं स्वामी म्हणतात यावरी वरुण लोका नंदू नेला हे गोष्टी सांगितली आणि या प्रसंगा उपरांत स्वामी वरुण लोकामध्ये नंदूला नेलं होतं ती गोष्ट सांगतात नंदू म्हणजे कोण नंदू म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचे वडील म्हणजेच गोकुळातील नंद बाबा तर नंदबाबाला वरुण लोकामध्ये त्या लोकांनी नेलं वरुणाचे जे काही पहारेकरी लोक होते त्या पहारेकरांनी नंदूला म्हणजे नंदबाबाला उचलून नेलं होतं कशामुळे नेलं का नेलं काय चुकी झाली ती त्यांच्याकडून हे सर्व सविस्तर समोर येणारच आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर चरित्र समजेल सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात नंदू बारसी चा दिसी यमुनेसी स्नाना निगाला स्वामी म्हणतात एके दिवशी नंदू म्हणजेच गोकुळातील नंद बाबा बारशीच्या दिवशी म्हणजे बारशीच्या दिवशी ज्याप्रमाणे बारशीच्या दिवशीच हे दायमबा गेले होते त्याचप्रमाणे नंदू पण बारशीच्या दिवशीच यमुनेला स्नान करण्यासाठी गेलेले आहेत बारसी थोडी ज्याप्रमाणे दायंबाला असं वाटलं बारसीची तिथी संपण्यासाठी थोडा वेळ राहिलेला आहे तिथी थोड्या वेळासाठी आहे आता पटकन आपण आंघोळ केली पाहिजे तसाच प्रसंग नंदबाबाच्या समोर आलेला आहे नंदबाबा पण काय म्हणतात बारशी थोडी बारशी आता थो थोडी राहिलेली आहे म्हणून सूर्योदयो नवता स्नान करू रिगाला आणि म्हणून ते जे नंदबाबा आहेत ते सूर्योदय होण्याच्या अगोदरच स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये गेलेले आहेत तेथ वरुणाचा राखत होता तिथे एक वरुणाचा दूत राखणदार होता राखण करत बसला होता तो वरुणाची आठायासी घेऊन गे गेला तो जो राखनदार होता दूत ठेवलेला त्याने नंदबाबाला वरुणाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं नंदू बुडाला बुडाला ऐसे झाले नंदबाबा बुडाला आणि सर्व गावामध्ये हलकल्लोळ माजला की नंद बाबा बुडाले नंद बाबा बुडाले ते वेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडले असती श्रीकृष्ण भगवंत घरी झोपलेले होते यशोदा आली श्रीकृष्ण महाराज फार मोठे होते का नाही लहानच होते आणि यशोदा तिथे आली बा श्रीकृष्णा बा श्रीकृष्णा नंदू बुडाला बुडाला यशोदा माता जाऊन म्हणते श्रीकृष्ण महाराजांपाशी की बा कृष्ण नंद बाबा बुडालेला आहे ऐसे ऐके आहे आए, असं मी ऐकून आहे तैसेची श्रीकृष्ण ही यमुने अंतू केले तसेच श्रीकृष्ण महाराज उठले पळत पळत गेले यमुना नदीमध्ये उडी मारली आतमध्ये गेले श्रीकृष्ण बुडाला बुडाला ऐसे झाले आता सर्व लोक म्हणायला लागले श्रीकृष्ण पण बुडून गेला तेवेळी यशवदेशी अवघे कोपो लागले आणि अशा प्रसंगावर हे सर्व गोकुळातले लोक त्या यशोदा मातेवर कोपायला लागलेले आहेत श्रीकृष्ण धाकुटा नंदू म्हातारा नंदे खादले जेविले श्रीकृष्ण बाळूतेने काही खादले जेविले नाही गावातले लोक म्हणायला लागले तो नंदू म्हातारा झालेला होता पडला त्या नदीमध्ये बुडाला मेला जाऊ द्या म्हारा झाला होता तो मेला तर मेला परंतु हा तर धाकुटा होता कृष्ण याला, याला कशाला तू पाठवलं याला कशाला सांगलं नंदे खादले जेवले नंद महाराजांनी काय केलं आयुष्यभर व्यवस्थित खाणं पिणं सगळं जग पाहिलं त्यांनी सगळं व्यवस्थित मोजमजा केली खाणं पिणं सगळं झालं आणि श्रीकृष्ण बाळू श्रीकृष्ण महाराज लहान होते त्याने काही खादले जेवले नाही बिचारे त्या श्रीकृष्ण भगवंतांनी काय ही सृष्टी पाहिलीच नाही व्यवस्थित अजून लहानच आहेत आणि काही खाल्लं नाही जेवलं नाही व्यवस्थित आयसी ती अवघी गोळी दुःख करू लागली सर्व गवळी लोक त्या गोकुळातले दुःख करायला लागलेले आहेत त्या यशोदेला असं म्हणायला लागलेले आहेत नंदू तर म्हातारा झाला होता श्रीकृष्ण लहान होते बिचारे त्या श्रीकृष्ण महाराजांनी काही खाल्लं पण नाही पिल्ल पण नाही काही व्यवस्थित हे जग पण पाहिलं नव्हतं नंदू तर म्हातारा झाला होता, होता। परंतु लेकरूकस काय जाऊ दिलं तुम्ही पाण्यामध्ये तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती वरुणाच्या ठायासी सी बिजे केले तैसेची म्हणजे जसं श्रीकृष्ण महाराज त्या यमुना नदीमध्ये उडी मारतात तसंच ते कुठे गेले उडी मारल्यानंतर त्या वरुणाच्या ठाया म्हणजे वरुण देवता जिथे राहते तिथे गेले वरुण साउमाला वरुण देवता जवळ आली श्रीकृष्ण महाराजांच्या माचे श्रीकृष्ण महाराज माचे बसले केस कळाले केश कळापांने केशकळाप कशाला म्हणतात केश म्हणजे केश डोक्यावरचे आणि कळाप या शब्दाचा अर्थ काय तर केसांचा कळप कळप म्हणजे समुदाय समूह तर अशा केसांच्या समूहाने श्रीचरण झाडलेले आहेत श्रीकृष्ण महाराजांचे वरुणाने रत्न मोतिया माणिकांची पूजा केली रत्न मोती माणिक याची पूजा केली त्या वरुणाने श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी सोन्याचा परियळ ओवाळीला सोन्याचा परियळाने परियळ म्हणजे काय ताट कशाचं सोन्याचं तर त्या सोन्याच्या ताटामध्ये हे सर्व रत्न ठेवून वाळणी केलेली आहे मग हात जोडून पुढा उभा राहिला मग हात जोडून तो, तो वरुण श्रीकृष्ण भगवंता पुढं उभा राहतो मग म्हणितले मग ती देवता म्हणते वरुण देवता जी जी हा आम्ही नाही आणिला वरुण देवता म्हणते हा म्हणजे हा नंदबाबा आम्ही आणलेला नाही हा येणे राखणा आणिला आमचा जो राखणाईत होता राखणदार त्या राखणदाराने नंदबाबाला उचलून आणलेला आहे यामध्ये माझी काही चूक नाही आता नेईजोजी आपला नंदू तुमचा तुम्ही नंदू घेऊन जा तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्तीनं नंदाचा हात उधरून विजय केले तसेच श्रीकृष्ण महाराज गेले वडिलांपाशी नंदबापाशी गेले हात धरला आणि निघाले अवघी म्हणू लागली सर्वजण म्हणायला लागलेले आहेत नंदा हे काय झाले सर्व लोक म्हणायला लागले नंदा नंदा म्हणजे कोण नंदबाबाला नंदा म्हणत आहेत बरं का लोक नाही तर नंदा नावाची तुम्हाला कोणती बाई वाटेल तिथे तर नंदा म्हणजे कोण नंद बाबाला लोक म्हणत आहेत नंदा हे काही झाले हे तुला काय झालं बरं असं नंदाशी जो संभ्रमू झाला त्याने नंदू बोले ना जसं एखाद्या वेळेस माणसाने काही एकदम आश्चर्यचकित होण्याची गोष्ट पाहिली आणि त्यावेळेस माणसाला काय बोलावं हेच समजत नाही तोंडातून शब्द फुटत नाहीत त्याप्रमाणे इथे बाबाचं झालेलं आहे नंदबाबांनी स्वतः पाहिलं वरुण देवता आली श्रीकृष्ण महाराजांना बसवलं माच्यावर तिथे पूजा केली आणि अक्षरशः ती वरुण देवता घाबरून म्हणते की महाराज मी तुमच्या वडिलांना आणलेलं नाही आमचा जो राखणदार होता त्या राखणदाराने आणलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतात नंदबाबा आणि त्यामुळे तोंडातून काही शब्दच फुटेनासे होतात बोलायलाच तयार नाहीत नंदबाबा गपचूप बसतात सर्व लोक म्हणतात अरे काय झालं तुला बोलायला बोल लवकर नंद बाबा काय बोलायला तयार नाही कारण अशी गोष्टच त्यांनी पाहिली आणि म्हणून त्यांना काय बोलवलं जात नव्हतं हो तव अवघी म्हणू लागली आणि अशा प्रसंगावर सर्वजण लोक म्हणायला लागले याचा कानी तोंडी पाणी रिगाले हा चाकावरी घालून भवंडा मग सर्व लोक म्हणायला लागले की हा एवढ्या वेळ नदीमध्ये होता बराच वेळचा हा नदीमध्ये पडून होता आता त्याला बाहेर काढलं त्यांच्या मुलाने याच्या कानामध्ये याच्या तोंडामध्ये पाणी भरलेलं आहे आणि म्हणून याला काय करा कुंभाराच्या चाकावर टाका आणि ते कुंभाराचं चाक गोल 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 गोल, गोल, -गोल फिरवा म्हणजे याच्या पोटातलं नाकातलं तोंडातलं चक पाणी त्या चाकाच्या त्या घेऱ्यामुळे चाकाच्या त्या चाका चा फेऱ्यामुळे बाहेर पडून जाईल आणि म्हणून याला चाकावर ठेवून फिरवा याला म्हणजे पोटामध्ये काही पाणी राहणार नाही तव नंदे म्हणतले काय म्हणत असा नंदबाबा मग म्हणतात अरे असं काय बोलताय तुम्ही नाही हे काही झाले असं काय झालेलं नाही नंदे म्हणतले ना तो येस ना देव मग नंदबाबा म्हणतात ना तो येसना देव म्हणजे तो वरुण देवता जी आहे ती एवढा मोठा देव आहे तो तेने जरी यासी पूजा केली तरी ह्याची देव की नंद बाबा म्हणतात बा तेने जरी यासी पूजा केली तरी ह्याची देव की म्हणजे एवढ्या मोठ्या वरुण देवतेने श्रीकृष्ण भगवंताची पूजा केलेली आहे तर मग हे श्रीकृष्ण भगवंतच आपले देव असायला पाहिजे हाच देव आहे म्हणून याचे जे स्थान ते आम्ही जाणावे आणि म्हणून नंदबाबा म्हणतात की या श्रीकृष्णाचं नेमकं स्थान कोणतं आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे जा, आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे जा। आणि काय आणि काय म्हणजे दुसरं काही नाही आम्हाला आता श्रीकृष्ण महाराजांचं जे नेमकं स्थान कोणतं आहे त्याची माहिती करून घ्यायची आहे असं नंदबाबा म्हणतात आयसे म्हण आग्रह घेतला असं म्हणून नंदबाबा आग्रह घेतात तेवेळी वेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं स्थान ते असे दाखविते जाले मग श्रीकृष्ण महाराजांनी कोणतं तरी एक ठिकाण नंदबाबाला दाखवून दिलं आणि त्यांची समजूत काढली कारण कैवल्य स्वरूप कसं दाखवता येईल श्रीकृष्ण महाराज कुठले आहेत चैतन्यमायाच्या पलीकडचे आणि एवढं सपूर ईश्वराचं स्वरूप नंदबाला कसे दाखवू शकतील देव दाखवता आलंही असतं श्रीकृष्ण महाराजांना करायचं म्हटल्यावर काही करू शकले असते परंतु चरित्रकार काय म्हणतात आपल्याला इथे काय सांगतात माहीम भट्ट की श्रीकृष्ण महाराजांनी कोणतं तरी एक असं स्थान दाखवून दिलं कहुणी एकू स्थान ते असे दाखविते झाले कोणतं तरी एक ठिकाण दाखवून दिलं कैवल्य दाखवलं असं आलं का नाही ईश्वर स्वरूप दाखवलं असं आलं का नाही तर कोणतं तरी दुसरं स्थान दाखवलं श्रीकृष्ण महाराजांनी नंदबाबांना आणि त्यांची समजूत काढलेली आहे मागवते दाखवावे ऐसे म्हणते तरी मागवते दाखविते ते जर पुन्हा म्हटले असते पुन्हा आम्हाला दाखवत तर श्रीकृष्ण महाराजांनी पुन्हा दाखवलं असतं ते व्हावे ऐसे म्हणते तरी तैसेही करीते आणि नंदबाबा जर म्हटले असते की ते तुझं स्थान मला प्राप्त झालं पाहिजे तर तेही दिलं असतं परंतु तसं कोणी म्हटलंच नाही तर अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी सुंदर अशी लिळा केलेली आहे आणि आज आपला श्रावण मासाचा आरंभ झालेला आहे श्रीकृष्ण महाराजांच्या एका लीळेसोबत तर सर्वांनाच हे स्वामींच तर सर्वांनाच हे श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचाही श्रावण महिना चांगला जाईल आणि चांगलं त्यांना देवाचं चरित्र ऐकायला मिळत राहील आणि त्यांनाही सांगा जर दर तुम्हाला दररोज असे चरित्र ऐकायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे श्रीकृष्ण महाराजांनी नंद बाबांना वाचवलं कोणाच्या तावडीतून वाचवलं हा आजचा प्रश्न आहे तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांची नावं कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी समुद्राचा दृष्टांत कुणाला सांगितला उत्तर आहे स्वामींनी समुद्राचा दृष्टांत खेई गोईला सांगितलेला आहे उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढीलप्रमाणे प्रमाणे तारा मावशी पटाईत रामकृष्णजी नेमाडे राजेंद्रजी दवणे मीनाक्षीताई पाटील मोनिकाताई शिंदे मोहिनीताई पवार भूपाळजी साळवे राजारामजी भागवत लताताई चिपडे सुभाषजी झाडोकर अच्युतरावजी आडवे निवृत्तीजी खाडे मेधाताई देशपांडे डॉक्टर सतीशजी उरे बापूरावजी गाढवे विश्वासजी गौरे सुरेखाताई पवार निर्मलाताई फिरके जिजाताई लिपारे शालिनीताई राउत, राऊत कमलताई टोणपे दीपाताई चौके दत्तात्रेयजी कानडे ललिताताई कानडे प्रकाशजी भडाळे संदीपजी मेहत्रे मुकेश जी भुयार नारायणजी कानडे जी महाजन दुर्गाताई भावे शोभाताई पाटील योजनाताई भरते पुष्पाताई धनवटे संध्याताई सुरेश दत्तात्रेय पटाईत नंदुताई पटाईत अनिताताई पाटील दत्तप्रसाद जी क्षीरसागर ललिताताई जावळे आर्यनजी खिल्लारी प्रज्वलजी मेहंगे पंडितजी जावळे निर्मलाताई जावळे जावडे सुरेश जी के नंदूजी फाये नंदिनीताई गिरी शोभाताई कासार अंजलीताई खटावकर संगीताताई चौधरी अंजनाताई पवार मंगला मेटे दीपकजी गाडेकर रुपेशजी वैद्य हेमाताई कोकाटे दत्तात्रयजी महाले दत्ता हमरे पद्माताई गणू नरेंद्रजी मेश्राम स्नेहाताई पाटील बाळासाहेबजी काळोखे अंजलीताई काकडे सोनियाताई गजभिये प्रशांतजी सोनवणे राजारामजी ढोणे सुजाताताई पाटील काशीनाथजी पाटील कल्पनाताई सावरकर राजश्रीताई माने प्रभाकरजी मुंगल या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर भेटी उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही चरित्रांसह ज्यामध्ये कुबजिकेची आणि श्रीकृष्ण महाराजांची भेट कशी झाली हे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्धव देवांना प्रेमदान कसं दिलं श्रीकृष्ण महाराजांनी हे तुम्हाला कळणार आहे कुब्जिका भवना बिजे करणे कुब्जिकेच्या घरी देव जातात श्रीकृष्ण महाराज तेही पाहूया आपण आणि चतुर, चतुर म्हणजे चार दस म्हणजे दहा दहा चार चौदा चा चौदा चा विद्येचा अभ्यास श्रीकृष्ण महाराजांनी कुठे केला काय नाही आणि गुरुला कशी गुरुदक्षिणा दिली हे सर्व आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल की उद्याचे चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याच्या ज्ञान सत्रातील कोणतेही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत आणि दररोज तुम्हाला व्यवस्थित नोटिफिकेशन येत जाईल कंपनीकडून पोथी अपलोड झाल्यानंतर तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो